या केसमध्ये 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसी, 467 फोर्जरी, 201 डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स, 213 आणि 214 ऑब्टेनिंग गिफ्ट फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स हे कलम काल लावण्यात आलेली आहे या 304 IPC जे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरचे केस दाखल झाला होता. यामध्ये अशा समोर आलेली आहे की 19 तारीखला 11 वाजताचे सुमारास जे ब्लड सॅम्पल ज्युवेनाईल अक्युज्डची ससून हॉस्पिटलला कलेक्ट करण्यात आली होती ती चुकीने दुसऱ्या ते एक क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती. सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे ज्युवेनाईल अक्युज्ड होता जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरने घेतली आणि ते डस्टबिनमध्ये फेकली, एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली त्याचे वर डॉक्टरनी सील केला की हे ज्युवेनाईल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली. ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्री हरी हल्लोर जे CMO होते जे ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे HOD फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे. ही बाबी आम्ही आपल्याला यापूर्वी सांगितले होते की ती शंका किंवा ड्यू डेलिजन्सचे दृष्टिकोनातून रात्री एक दुसरा हॉस्पिटल औंधमध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल तिथे ज्युवेनाईल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती. ही सॅम्पल घेण्याची उद्देश DNA मॅचिंगसाठी की जी ससून हॉस्पिटलवरून सॅम्पल गेलेली आहे ती ज्युवेनाईल अक्युज्डचीच आहे ही खात्री करण्याचे दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये औंधचे सॅम्पल हे ज्युवेनाईल अक्युज्डचे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला पूर्ण क्लॅरिटीचे दृष्टिकोनातून आणि ती औंधची सॅम्पल हे ज्युवेनाईल अक्युज्डची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे. परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते ज्युवेनाईल अक्युज्डची मॅच होत नाही म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्टवरून काल संध्याकाळी झाली होती. त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये अटक कलम वाढून अटकची कारवाई करण्यात आलेली आहे. आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे CCTV DVR पण आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे. एकंदरीत या 304 जे ॲक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी, फोर्जरी, ऑब्टेनिंग ग्रॅटिफिकेशन टू फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स, डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स ही सर्व कलम लावून दोन डॉक्टर्सला अटक करण्यात ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे. या प्रकरणमध्ये एकूण 3 गुन्हे आत्तापर्यंत दाखल आहे. फर्स्ट गुन्हा 304 होता ज्यामध्ये आत्ता ही कलम जी